उरणचे आमदार महेश बालदे यांच्या स्थानिक आमदार निधीमधून करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमांचे औचित्य साधून मोहपाडा येथील साई मंदिर हॉलमध्ये भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्यासह भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेट भगत, खालापूर तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे, लक्ष्मण पवार, सरपंच ताई पवार, उपसरपंच राकेश खारकर, माजी सरपंच विजय भुरकुटे, वासांबे विभाग अध्यक्ष सचिन तांडेल, नगरसेविका चारुशीला घरत, प्रवीण खंडागळे, रवींद्र चितळे, माजी सरपंच अनिल पाटील, मोहपाडा व्यापारी असोसिएशनचे सचिव अमित शहा, मनोज सोमाणी, अमित मांडे, रसायनी विभाग अध्यक्ष सचिन तांडेल, मंदार गोपाळे, प्रवीण जांभळे, भूषण पारंगे, आकाश जुईकर, भरत मांडे यांच्यासह आजी माजी सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या 7 वर्षात एकही भ्रष्टाचार न केलेलं सुशासन मोदींच्या नेतृत्वामध्ये या देशाला मिळाले. नाहीतर हे महाराष्ट्रातलं बघा, माटीत खंजीर खुपसून निर्माण झालेलं सरकार, आघाडी सरकार, रोज एक तरी घोटाळा. तुम्ही जेव्हा टीव्ही लावाल तेव्हा कोणतरी कोणाला शिवी दिली, कोणीतरी कोणाला काय केलं, यांनी त्यांचं काढलं, यांनी काढलं. महाराष्ट्राच्या हिताचं, तुमच्या हिताचं एकही निर्णय घेताना कधीही दिसत नाही. फक्त यांच्या कुरघोडी आणि कोणी 100 कोटीची वसुली, कोणी 150 कोटीची, आणि आमच्यावर ईडी का आली, आमच्यावर इन्कम टॅक्स का आली. पैसे खातात म्हणूनच ईडी येते. विवेक पाटलांवर अन्याय झाला असं तुमचं कोणाचं म्हणणं आहे का? ज्याचं असेल त्यांनी खुशाल करा, 520 कोटी रुपये भरा, तुमचा आरोप आम्ही फेटाळून लावू. पण या अशांची कीव येते आणि त्यांच्यासोबत युती करून सर्वजण लढणार आहे, कारण एकट्या भारतीय जनता पक्षाला हरवण्याची कोणाची हिंमत राहिलेली नाही. म्हणून आता काही बघा, ते आमच्या आधीचे आमदार आहेत आमच्या गावचे, ते हल्ली सर्व पक्षीय सोबत, उद्या इलेक्शन झालं तर लढेल. अरे उद्या काय स्वप्न पडते काय? पण माझं आजही आव्हान आहे, जेव्हा इलेक्शन होईल तेव्हा लढून दाखवा. जेव्हा इलेक्शन होईल तेव्हा लढून दाखवा, हे माझं आव्हान आहे. पळून नका जाऊ तेव्हा, कारण त्यांची हिंमत किती, हृदय किती, हे माझ्या एवढं कोण जाणत नाही. हे मी जबाबदारी सांगतो, त्यांच्या जवळच्यांना विचारा, घरातल्यांना विचारा. मी खरंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना एका अर्थानं भाग्यवान असं संबोधतो, कारण महेश बालदेजी यांच्या रूपानं एक आपल्याला असा एक आमदार मिळालेला आहे की जेव्हा आमदार नव्हते त्यावेळेला महाराष्ट्र सरकारची पूर्ण ताकद लावून, केंद्र सरकारची पूर्ण ताकद लावून काम आणली. आज महाराष्ट्र सरकारची ताकद काही कारणानं म्हणजे पेक्षा दगाबाजीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्याकडे नसेल, पण केंद्र सरकारच्या माध्यमातून काय आणू शकतो, राज्य सरकारच्या माध्यमातून एक आमदार या अधिकारानं काय आणू शकतो, जिल्हा नियोजनच्या माध्यमातून काय आणू शकतो, हा सातत्यानं विचार करत मी ज्या गावात जाईन, मी ज्या वाडीत जाईन, मी ज्या वसाहतीत जाईन, त्या वसाहतीतल्या समस्या सोडवण्यासाठी काय करू शकतो. मग असे बोलत असताना महेश यांनी सांगितलं की गेल्या पावसाळ्यामध्ये जिथे जिथे कुठे गेलो त्या ठिकाणी रस्त्यातून गेलोय आपण, तर आपण जिथं जायचं त्याचा विचार करूच, पण जिथून चाललोय तिथे आम्ही काय देऊ शकतो, त्या भागाच्या प्रति माझी जबाबदारी काय आणि ती मी कशी पार पाडू शकतो, हा मतदारसंघाच्या विकासाचा विचार 24 तास मनामध्ये घुळवत काम करणारा एक आमदार या निमित्तानं तुम्हाला मिळालेला आहे, आणि त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आमदार आपले स्थानिक महेशजी बालदे साहेब, बंधूंनो, आज आपण जे कामांचं जे भूमिपूजन केले ते फक्त 1-2 सॅम्पल होते, परंतु ह्या जिल्हा परिषद वार्डमध्ये, वासंबे जिल्हा परिषद वार्डमध्ये 1,65,00,000 कामं आपण मंजूर केलेले आहेत, आणि काही कामं ही प्रस्तावित आहेत की 2-3 दिवसामध्ये त्याची प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. कारण बालदेसाहेबांनी आम्हाला शब्द दिला होता, रामदासभाई आपल्याला जेवढा जिल्हा परिषद सदस्याला निधी मिळत नाही त्याचा डबल निधी आपण देऊ, असे करत 3 जिल्हा परिषद वार्डमध्ये आपल्याला 4.5 कोटी रुपये दिलेले आहेत. एवढा निधी कधी आमच्या आयुष्यामध्ये आम्ही पाहिला नाही, कारण मी पण गेले 25-30 वर्ष आमदारकी आहे, विषय समोरून बघितलेला आहे, पण एवढा निधी प्रत्येक गावामध्ये मिळाला आहे. आणि दादा, आम्हाला सांगायला जरा अभिमान वाटतोय की आमच्या प्रत्येक 66 बूथमध्ये, प्रत्येक गावामध्ये आम्ही कार्यकर्त्याला भेटून काम टाकलेलं आहे, त्याला विचारून काम टाकलेलं आहे, बाबा
तुझ्या गावामध्ये काय काम टाकायचं आहे, त्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती करून दिली. त्याच्याकडनं आम्ही एक मागणीपत्र साहेबांच्या नावाने घेतलं. त्या मागणीपत्रानुसार आपण ह्या वासंबी जिल्हा परिषदमध्ये कामं केली आहेत. याच्यापुढेही आपण आम्हाला नेहमी सहकार्य करतच आहात. याच्यापुढेही करा. येणारी जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, ग्रामपंचायत असो, इथे आम्ही ताकदीने काम करू. परंतु तुमचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे. एवढीच मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.